हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पारंपरिक ओल्या नारळाचे उकडीचे मोदक गणेश चतुर्थी स्पेशल कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हॉट्सअपवर व फेसबुकवर शेअर करा. मोदक हे आपण गणेश चतुर्थीला किंवा संकष्टी चतुर्थीला बनवतो किंवा इतर वेळीसुद्धा आपण ही डिश बनवू शकतो. नारळाच्या तांदळाचे पिठाचे मोदक हे खूप स्वादिष्ट लागतात. तसेच तांदळाच्या पिठीचे मोदक दिसायला आकर्षक दिसतात व मऊ लुसलुशीत बनतात. तांदळाच्या पिठाचे मोदक हे पौष्टिक आहेत. अशा प्रकारचे मोदक महाराष्ट्रातील कोकण या भागामध्ये खूप लोकप्रिय आहेत. तांदळाच्या पिठाचे मोदक आपण केळ्याचे पान किंवा हळदीचे पान वापरून स्टीम करू शकतो किंवा या भाग कोकण ह्या भागामध्ये हळदीचे पान वापरतात, त्यामुळे मोदक खूप छान सुगंधी बनतात. चला तर मग बघूया आपण पारंपरिक ओल्या नारळाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते. आपण ओल्या नारळाचे गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक बनवणार आहोत. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण सारण बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी ओला नारळ खोवून घेतलेला आहे. हा एक कप मी घेतलेला आहे आणि ह्या एक कपाचं जे मेजरमेंट आहे त्याच्यानेच आपण सर्व साहित्य घ्यायचं आहे. मी हा एक कप ओला नारळ घेतलेला आहे खोवून. त्याच्यानंतर अर्धा कप मी गूळ घेतलेला आहे चिरून, थोडेसे ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर करायला ठेवलेली आहे. आपण आता सारण बनवायला घेऊया. कढईमध्ये आपण हा ओला नारळ घालून घ्यायचा आहे. थोडंसं जरा आपण एकदा हे करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण आता गूळ घालायचा आहे. तुम्ही पाहिजे तर निम्मा गूळ आणि निम्मी साखरसुद्धा घेऊ शकता, पण मी गूळच घेतलेला आहे. आता हे आपण गूळ विरघळेसपर्यंत आपण हे गरम करून घ्यायचं आहे. सारण तयार होत आहे तोपर्यंत आपण आवरणाची तयारी करून घेऊया. आवरण बनवण्यासाठी मी एक कप तांदळाची पिठी घेतलेली आहे. ही आपण पिठी जी आहे ही आंबेमोर तांदळाची किंवा बासमती तांदळाची घ्यायची आहे. चांगल्या तांदळाची घ्यायची आहे म्हणजे ती छान सुवासिक असते. त्याच्यानंतर एक टेबलस्पून मी मैदा घेतलेला आहे. आपण एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि एक कप मी पाणी घेतलेलं आहे. आवरण बनवण्यासाठी मी एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे पाणी घालूया आणि पाण्याला चांगली उकळी येऊ दे. गूळ आता विरघळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालूया अर्धा टीस्पून आणि थोडे ड्रायफ्रूट्स घालूया. वेलची पावडर घालते अर्धा टीस्पून आणि ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम आणि किसमिस घेतलेले आहे ते घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आपल्याला मिश्रण हे जास्त कोरडं नाही करायचं आहे, हे थोडंसं असं ओलसरच ठेवायचं आहे. आता मी विस्तव बंद करते आहे आणि आपलं हे सारण आता तयार आहे. आपल्याला चांगली उकळी आलेली आहे. विस्तव आपण थोडा बारीक करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालायचं आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत थोडं. आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये आपण तांदळाची पिठी जी आहे ती घालायची आहे. तांदळाची पिठी घालूया आणि त्याच्यामध्ये एक चमचा मैदा पण घालायचा आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. हे चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा कप थंड पाणी घालायचं आहे, आपलं नॉर्मल पाणी, आणि आपण ही पिठी झाकून ठेवायची आहे आणि एक त्याला फक्त वाफ येऊ दे. अगदी एक मिनिट, एक अर्धा मिनिट फक्त ठेवायचं आहे आणि वाफ आली की बंद करायचं आहे. विस्तव बंद करणार आहे आणि एक मिनटं असंच आपण झाकून ठेवायचं आहे. हे झाकण काढून घेऊया आणि आता हे उकड आलेलं पीठ आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. मी आता हे प्लेटमध्ये उकड आलेलं पीठ काढून घेतलेलं आहे. आपण आता पाण्याचा हात लावून हे असं चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ.
आता मी हे अगदी चांगलं मळून घेतली आहे. मी अगदी चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे, अगदी सॉफ्ट झालेलं आहे आणि ह्याला मी थोडासा पाण्याचा हात लावून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे पीठ भरून घेतली आहे. हे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि मध्ये मी ही थोडी गॅप ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊया एक चमचा. भरल्यानंतर मी ह्याच्यावरती परत अजून थोडंसं पीठ घालणार आहे. थोडंसं पीठ घालायचं आहे परत आणि हे चांगलं असं एकसारखं करून घ्यायचं आहे. मी अगदी पूर्ण एकसारखं करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे जो साचा आहे तो उघडून घेऊया. वाव, हे बघा कसा अगदी आपला सुंदर अगदी मोदक झाला आहे. हे बघा कसे अगदी सुंदर झालं आहे. ह्याला थोडंसं असं आपण फिनिशिंग करून घ्यायचं आहे आणि आता आपला हा मोदक तयार आहे. अशा प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेऊया. उकडण्यासाठी मी मोदक पात्रामध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावरती केळीचं पान ठेवलेलं आहे आणि ह्या केळीच्या पानामध्ये आपण बनवलेले मोदक ठेवायचे आहे. मोदकाचा साचा नसेल तर आपण अशा प्रकारे बनवायचं आहे. मी ही अशी थोडेसं थापून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून सारण ठेवायचं आहे. हे सारण ठेवल्यानंतर आपण हे पूर्ण क्लोज करून घ्यायचं आहे. मी क्लोज करून घेतली आहे. हे बघा, हे मी पूर्ण असं क्लोज करून घेतलेलं आहे आणि त्याला आपण असं मी एक स्ट्रीप घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं मी तुपाचा बोट लावलेला आहे आणि त्यांनी आपण ह्याला असं हे करून घ्यायचं आहे. असं एकसारखं सगळीकडे करून घ्यायचं आहे. मी करून घेतली हे बघा, हे मी एकसारखं असं हे करून घेतलेलं आहे, लाईन्स करून घेतलेले आहेत. हे मोदक सगळे बनवून तयार आहेत. आता आपण ह्याला उकड द्यायचे आहे. सगळे मोदक ह्याच्यामध्ये अरेंज करून घेतले आहे आणि वरती हे बघा मी एक एक केशरची काडी ठेवलेली आहे, त्याच्याने ह्याला खूप छान अगदी डेकोरेशन होईल. त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती अजून एक पान ठेवायचं आहे. केळीचं पान, केळीच्या पानाच्या ऐवजी तुम्ही हळदीची पानं सुद्धा वापरू शकता. कोकणामध्ये हळदीची पानं वापरतात, त्याच्याने ह्या आपल्या मोदकाला खूप छान सुगंध येतो अगदी. आता मी आपण झाकण लावून घेऊया. मला 12 ते 15 मिनटं स्टीम द्यायची आहे. 10 मिनटं झालेली आहे, मी विस्तव बंद करते आहे. हे मोदक उघडून बघूया. वाव, काय सुंदर झाले आहेत आपले मोदक. आता हे बघा, त्याच्यावरती आपण केशर लावल्याने त्याला किती छान अगदी गार्निशिंग पण झालेलं आहे. आणि आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. हे मी आपले सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता हे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी रेडी आहेत. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.